तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे संध्याकाळी 10 वाजल्यापासून आम्ही सर्व शेतकरी या मार्केटमध्ये येत असतात. पहाटे 6 वाजेपर्यंत गाड्या येतात मार्केटमध्ये, तर रात्री 10 वाजल्यापासून शेतकरी पोत्यावर झोपून असतो. आणि इथं जी काय फिरस्ती बाया असतील किंवा आणखीन कोण लोक चोरणारी, ही सतत शेतकऱ्याला ह्या बाजारपेठेमध्ये त्रास देत आहेत. शेतकऱ्याचा कांदा चोरीला जातोय आणि त्याच्यामुळं शेतकरी खरं सांगायचं म्हणजे एवढा संतप्त आहे. शेतकऱ्याचा तोटा एकतर आभाळ आलंय, शेतकरी सगळा चिंतेत आहे. आज मला सांगा शेतकऱ्याचं किती नुकसान आहे. रोज खरं सांगा एक गोष्ट मी सांगतो या ठिकाणी, शेतकऱ्याच्या मालाची माझ्या तरी हिशोबाने 3 वाजता, साधारण 3-4 वाजता बाजारात बाजारपेठेत माल येतो, त्यावेळेसच तुम्ही वजन करून घ्या. कारण शेतकरी काय 10 वाजेपर्यंत बसायला इथं काय मोकळा नाही. एकतर माल पिकवून शेतकरी आणतोय आणि तुम्ही जर शेतकऱ्याला सगळी मिळून जर त्रास देत असाल तर शेतकरी माल पिकवायचं सुद्धा बंद करेल एवढा टेन्शन मध्ये. आज 1000-1500 रुपये कांद्याला मार्केट आहे. सांगा मला काय परवडतं शेतकऱ्याला? खताच्या गोणीची किंमत 2000 आहे. काय करायचं शेतकऱ्याने? मरायचं का? आत्महत्या करतो शेतकरी. कृषी प्रधान देश, कसा कृषी प्रधान देश तुमचा असला? आज शेतकरी मरायला लागलाय. सगळी लोक बिन आणापाने जे आज 11-12 वाजत आल्या. काय करता तुम्ही? कसली मार्केट कमिटी? अजिबात मार्केट कमिटी सुरक्षित नाही. तुम्हाला मी आज लिहून देतो काय करायचं. आम्ही मरायचं का इथं बाजारात येऊन, या बाजारपेठेत येऊन? ही सुरक्षितता मिळली पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला. कमीत कमी 3-3500 रुपये भावा मिळायला पाहिजे. ही माझी कळकळीची विनंती आहे. काय म्हणायचं तुम्हाला? आज काय चालली शेतकऱ्याची परिस्थिती? आज एका एकराला मला सांगा 40-50 हजार रुपये खर्च होतोय. काय करायचं? मरायचं का? हे चालणार नाही. अजिबात शेतकरी कपून घेणार नाही. मी मनोज तात्याराव काशीद राहणार केमवाडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद इथून आलोय. मी रात्री रातपासून, काल पाऊस चालू होता, काल पावसात कांदे भरले, एवढ्या संकटातून कांदे इथं आणले रात्रभर. एकतर खरं आहे इथलं मार्केट कमिटीमधले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. व्यापाऱ्याला म्हणलं तुमच्या व्यापाऱ्याच्या दालनात आणून कांदे टाकलं तर व्यापारी जबाबदारी घ्यायला तयार नाही. तुम्ही थांबा रात्रभर. बरं, रातभर आम्ही थांबतो तिथं. रातभर थांबून आम्ही अक्षरशः तुम्हाला सांगतो कुठं बाहेर सुद्धा जात नाही, खाली जेवण करत नाही, काय नाही करत. आमच्या कांद्याचं राखण आम्हाला स्वतः करावं लागतंय. ही खरी तर जबाबदारी मार्केट कमिटीची आहे. मार्केट कमिटी ह्याच्याकडे अक्षम दुर्लक्ष करते. मी 5 वर्षापासून इथं कांदा आणतोय, एकही वेळेस मला सीसीटीव्ही कॅमेरा चालू दिसलं नाही. ही मार्केट कमिटीची पहिली चूक आहे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला थांबवतेत. तुम्ही जबाबदारी का घेत ना? शेतकरी एकतर शेतमाल पिकून शेतमाल आणेपर्यंत इथपर्यंत जबाबदारी घेतो. तुम्हाला 2 तास जबाबदारी घेणं होत नाही. ही कुठली वाताहत आहे? आणि दुसरी गोष्ट, आम्ही इथं रातभर थांबून सकाळी जर काट आमचे व्यवस्थित झाले तर तुम्हाला सांगतो एकतर नैसर्गिक आपत्तीतून शेतकरी कसाबाचा वाचला, इथं माल आणतोय. आणि इथं तुम्हाला सांगतो इथं माल आणून जर आमची अशी वाताहत होत असेल तर काय उपयोग आहे? सकाळी काटे तुम्ही करा लवकर. सकाळी काटे केले तर आम्हाला शेतकऱ्याला मोकळं होते ना. जबाबदारी शेतकऱ्याची संपते तिथं आणि व्यापाऱ्याची जबाबदारी चालू होते. तुमचा माल जातोय ना, ते तुमची जबाबदारी आहे. शेतकऱ्याला तुम्ही आडमोठ धोरणानं का जाता विटीस? जबाबदारी तुमची, माल तुम्ही घेतला ना, तुमची जबाबदारी समोरल्या व्यापाऱ्याला कसा द्यायचा तुमची जबाबदारी आहे. शेतकऱ्याची काय जबाबदारी आहे? शेतकरी काय करणार? शेतकऱ्याला योग्य न्याय मिळाला पाहिजे. हे सुशासन राज्य आहे. ह्या शेतकऱ्याला जर न्याय मिळाला तर याचा आगडोंब होईल. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या सोमवारी बोर्डाची मीटिंग होती. त्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला की बाबा शेतकऱ्याचा माल संध्याकाळी या ठिकाणी उतरला जातो आणि सर्व व्यापाऱ्यांचं वजनाचं प्रॉब्लेम असल्यामुळं मार्केट कमिटीने एक निर्णय घेतला की बाबा निलावाचं कांदा निलाव होतो 10 वाजता तर 8 वाजता या ठिकाणी काट्याला सुरुवात करावी, जेणेकरून निलावाच्या अगोदर काटा व्हावा, शेतकऱ्याला सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी वजन मिळावं आणि भाव मिळावं आणि इथला माल बाहेरच्या राज्यामध्ये तो जातो तो लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचावा. या ठिकाणी कुठल्याही प्रकाराचं माथाडी कामगारांचं असेल किंवा व्यापाऱ्यांचं असेल किंवा आडत्यांचं असेल किंवा ट्रान्सपोर्टवाले असेल किंवा आमचे सर्वांचे जे मायबाप आहेत, जे शेतकरी बंधू आहेत, त्यांचं या ठिकाणी कुठल्याही प्रकाराचं नुकसान व्हावं अशा प्रकाराचा कुठलाही हेतू
कृषी उत्पन्न बाजार समितीने या ठिकाणी निर्णय घेतलेला नाहीये, परंतु काही कामगारांच्या आणि आमच्या मार्केट कमिटीच्या संदर्भात झालं की बाबा कामगारांच्या युनियन संघटनेच्या लोकांना सुद्धा तुम्ही आपण मिटिंगला बोलवायला पाहिजे होतं, आम्हाला विश्वासमध्ये घेतलं पाहिजे होतं, आणि ते विश्वासामध्ये आपण जर घेतला असता तर आपण त्या प्रकारे काम केलो असतो, अशा प्रकारचं त्यांची काही सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत। त्या सूचनांचा अंमलबजावणी करण्यासाठी 4 वाजता या ठिकाणी आदरणीय सभापती आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीपराव माने साहेब आणि श्रीशैल नरोळे उपसभापती या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या समवेत हा बैठक त्या ठिकाणी आम्ही लावणार आहोत। या ठिकाणी कुणाचं तरी नुकसान करण्यासाठी ही बाजारपेठ नाही आणि हा सोलापूर शहरामध्ये पूर्वी माझ्या मते 40 वर्षाखाली सोन्याचं धूर निघत होतं म्हणून सर्व लोक सांगत होते, जसं जुनी मिल होते वगैरे, आणि आज सोलापूर शहरामध्ये ही एकच मिल आहे म्हणजे फॅक्टरी, ज्या फॅक्टरीमध्ये हजारो कुटुंबांना या ठिकाणी रोजगार मिळतो, तो आडते असेल, व्यापारी असेल, श्रमजीवी कामगार, तोलार, स्त्री हमाल आणि जे ट्रान्सपोर्ट आहेत त्या ट्रान्सपोर्टमध्ये काम करणारे सर्व लोकांना हा एकच फॅक्टरी आहे आणि ह्या फॅक्टरीला कुठल्या प्रकारे कलंक लागू नये आणि मार्केट यार्ड बंद पडू नये ह्या मताचे आम्ही आहोत आणि आज 4 वाजता जो काही निर्णय होईल त्या निर्णयाचा आम्ही या ठिकाणी अंमलबजावणी करणार आहोत। सकाळी त्यांच्या हेन कांदा काय करायचा काटा करायला लागलं, पिशवी फुटलेली असली त्या पिशवीचं वजन करायचं हा एवढे ती अर्धी पिशवी त्यांनी न्यायची, हे बंद झालं पाहिजे। ही शेतकऱ्याचा कष्टाचा पैसा आहे, तुम्ही दर हिता आल्यापासून दर पण देत नाही, त्यातवरनं अजून अर्ध्या अर्ध्या पिशव्या काढून नेत आहे कांदे। मी सध्या सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि बाजार समितीतला कांद्याचा लिलाव ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी मी सध्या उभा आहे। खरं सकाळी 9 ते 10 दरम्यान या कांद्याचे लिलाव पार पडत असतात, मात्र आज म्हातारी कामगारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे या कांद्याचे लिलाव 10 वाजता जे होणार ते बंद पडलेले आहेत आणि दुपारी 1 वाजता हे लिलाव होणार असल्याची माहिती जी ती बाजार समितीतर्फे मिळते। खरं तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे कांद्याची चोरी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत असल्याची तक्रार वारंवार शेतकरी असतील, व्यापारी असतील यांच्या मार्फत होत असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं असेल किंवा व्यापाऱ्यांचं असेल हे मोठं नुकसान या सगळ्या चोरीमुळे होत होतं। मात्र त्यावरती उपाय म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीने सकाळी वजन करण्याची जी वेळ आहे ती पहाटेऐवजी सकाळी 8 वाजता करण्याचा निर्णय घेतला, मात्र या वेळेला म्हातारी कामगारांचा विरोध आहे। त्यांचं म्हणणं आहे की जर सकाळी 8 वाजता वजन काटायला सुरुवात केली तर त्यानंतर लिलाव 10 वाजता होतात आणि त्यानंतर गाड्या भरण्यासाठी वेळ लागू शकतो, त्यामुळे सकाळी 6 वाजता जे आहे ते वजन काटे करण्यात यावी अशी भूमिका जी आहे ती म्हातारी कामगारांची आहे। मात्र कांदा चोरी पाहता कांदा वजन करण्याची वेळ जी आहे ती सकाळी 8 ते 10 दरम्यान व्हावी अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती बाजार समिती आणि व्यापाऱ्यांची आहे। त्यामुळे म्हातारी कामगारांना विश्वास न घेता हा निर्णय घेतल्या कारणानं म्हातारी कामगारांनी विरोध दर्शवलेला आहे आणि त्यामुळे आजचे लिलाव जे आहे ते सकाळी 10 वाजता होणारे बंद पडलेले आहेत। सध्या पोलीस प्रशासन असेल, बाजार समिती असेल, व्यापारी असेल यांच्यासोबत म्हातारी कामगारांची बैठक सुरू आहे, त्यांना समजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र तुर्तास याबद्दल आता कोणताही निर्णय झालेला नाहीये। आजचे जे लिलाव आहे ते सकाळी 10 ऐवजी 1 वाजता होणार आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे। कॅमेरा पर्सन अजित कागदी सह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।